अर्जुन आज याद मी एवढ्या लोकांपुढे कधी बोललो नाही, त्यामुळे म्हणजे थोडी भीती आहे, तरी काही चुकलं तरी माफ करा मला। तर सुरुवातीला मी एवढं सांगतो की आयबीच्या प्रत्येक टीचर्सने जी त्यांच्याकडे असलेल्या टॉपिकवर जी मेहनत केलेली आहे त्यांच्यामुळं आमचं खूप टाइम वाचला, त्यामुळं आम्हाला जास्त त्या टॉपिक्सवर मेहनत करण्याची गरज पडली नाही। त्यांनी म्हणजे प्रत्येक गोष्टीवर फार डीप रिसर्च केल्यासारखं केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला जास्त विचार करण्याची गरज पडली नाही, फक्त त्यांनी दाखवलेल्या पाथवर आम्ही चालत राहिलो, त्यामुळे आज म्हणजे इथे आहोत, बायोमध्ये एवढे मार्क्स आम्हाला आलेले आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो, आपल्याला आपली स्पीड चांगली असायला हवी, आपली ॲक्युरेसी चांगली असायला हवी, आपला एक्झाम जो माइंडसेट आहे तो चांगला असायला हवा, आपला ना एक सब्जेक्ट टाइम डिस्ट्रीब्युशन चांगला असायला हवा, आणि त्याच्यानंतर आपले ना सेल्फ स्टडी म्हणजे डेली कन्सिस्टंट सेल्फ स्टडी असायला हवी, डेली 6-7 तासापेक्षा जास्त आपला अभ्यास झाला पाहिजे, त्यामुळं काय होईल म्हणजे कन्सिस्टंटली अभ्यास केले तरच यश आहे। कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेलं आहे, परंतु त्या कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला खूप जास्त वेळ द्यावा लागला असेल द्यावा लागेल। एक म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर असते किंवा प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे, असं जे ज्ञानेदेव माऊलींचं जे कोट आहे त्यानुसार आपण वागलं पाहिजे, प्रयत्न करत राहिलं पाहिजे, कारण इतिहास गवाह आहे, जो संघर्ष से परिचित नहीं हुआ वो कभी चर्चित नहीं हुआ, जो संघर्ष से परिचित नहीं हुआ वो कभी चर्चित नहीं हुआ। एवढे बोलून मी थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय।